धारणी तालुक्यातील नागुढाणा येथील मृत कोंबड्यात बर्ड फ्लूचे संक्रमण होते किंवा कसे याबाबतचा पुणे येथील राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे गोपाळ येथील प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे दरम्यान दक्षता म्हणून ठाण्यापासून दहा किलोमीटर त्रिजीच्या परिसरात सतर्क क्षेत्र आणि निरीक्षण क्षेत्र घोषित करून परिसरात सर्वेक्षणही सुरू आहे नागुढाणा येथील फार्मवर चारशे पंच्याण्णव कोंबड्या मृत झाल्याचे आढळले त्यांचे नमुने पुणे येथील राज्यस्तरीय प्रयोगशाळेसह भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्रयोग पशुरोग संस्थेला पाठवण्यात आले आहेत याबाबत पुणे येथील संस्थेचा अहवाल निगेटिव्ह असून भोपाळचा अहवाल अप्राप्त आहे अंडी आणि कोंबडीचे मास सत्तर डिग्री सेंटीग्रेड तापमानावर तीस मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होतो त्यामुळे अंडी आणि चिकन खाणे हे पूर्णपणे सुरक्षित आहे त्यामुळे बर्ड फ्लू बाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज कुणीही पसरू नये असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे यांनी केले जिल्ह्यातील सर्व पोल्ट्री धारकांना आणि सर्व लोकांना एक आश्वासन आश्वासात्मक एक सांगू इच्छितो की जिल्ह्यातील जेवढे पोल्ट्रीचे आपण सॅम्पल्स पुण्याला पाठवले होते त्यापैकी जवळजवळ सर्व नमुने हे बर्ड फ्लूसाठी नकारात्मक आलेले आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आणि नागोठाणा ना तालुका धारणे सुद्धा अहवाल पुणे येथून निगेटिव्ह आलेले आहेत आणि फक्त त्याच्यामध्ये एक अहवाल भोपाळ येथून प्राप्त आहे तरी मी याद्वारे हे सांगू इच्छितो की आपण भरपूर शिजवा आणि बिनधास्त खा चिकन आणि शिजवलेल्या उकळलेल्या अंड्यापासून कुठल्याही प्रकारची बाधा नाही जिल्ह्यात आजपर्यंत फ्लूच्या संदर्भातले सर्व नमुने निगेटिव्ह आलेले आहेत त्यामुळे सध्या तरी अमरावती जिल्हा बर्ड फ्लूसाठी मुक्त आहे आणि एक पोल्ट्रीधारकांसाठी आपण नागरिकांनी एक सहाय्य करावं म्हणून एक चांगलं शिजवलेलं चिकन आणि अंडी सेवन करण्यास हरकत नाही आणि आरोग्यास अतिशय आवश्यक असलेलं हे खाद्य आहे म्हणून आपण अंडी आणि चिकनचं सेवन करण्यासारखं तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी